माणसाने आपल्या मनातील दृष्टावा नाहीसा केला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी याला फळांची व्यंकटी सांडो असे म्हटले आहे, किंवा दुरितांचे तिमिर जाओ असे म्हटले आहे. दुरित म्हणजे दुष्कर्म. या जगातून दुष्कर्माचा अंधार नाहीसा हो, ज्याला जे जे हवे ते मिळो, अशी विश्व कल्याणाची प्रार्थना त्यांनी केली. असेच मागणे संत नामदेवांनीही परमेश्वराकडे मागितले. एका अभंगात ते म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. संत नामदेवांनी देवाला अशी विनंती केली आहे की देवा, मला सतत नम्र राहू दे, मला कधीही अहंकारी होऊ देऊ नको. माणसात उर्वटपणा आला तर तो कधी यशस्वी होत नाही. आपल्याला आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर नम्र राहायला हवे. विनम्रता केव्हाही जगाला आपलेसे करते. थोरांची चरित्रे आपल्याला हेच शिकवतात. संत एकनाथांनी सर्वाभूती भगवत भाव हाची निजभक्तीचा ठाव असे म्हटले आहे. प्राणी मात्रात मैत्री असली की विश्व आनंदानं राहू शकत. मैत्री म्हणजे नुसतं देणं घेणं नव्हे, मानवी सुखदुःखाशी सहृदय मनाने समरस होणे, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे, दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणे, हा आपला आणि तो परका असे मनात कधीही न आणणे, असे झाले तरच जीवांचे मैत्र होते. संत एकनाथ सर्वाभूती भगवत भाव असे म्हणतात, तर संत ज्ञानेश्वर यासाठी भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे असे म्हणतात. संत तुकारामांनी देवापासी संत संग देई सदा असे मागणे मागितले आहे. संतांच्या संगतीमुळे चार माणसे एकत्र आली तर चांगल्या प्रकारचे काम उभे राहते. परस्पर सहकार्यातूनच मानवी जीवनाचे कल्याण होते. यासाठी संत तुकाराम म्हणतात, एकाएका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. संत स्वतःसाठी काहीही मागत नाही, जगाच्या कल्याणासाठीच ते प्रार्थना करतात.